हरिओम हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समित। मी मनीषा विरा मिलिंदसी हावळ, देवकर पालन कोल्हापूर उपासना केंद्र। मी बापू परिवारमध्ये डिसेंबर 2012 पासून सामील झाले। बापूंनी तसे रोज खूपच अनुभव देत असतात, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला अनुभव येत असतात, पण काही असे अनुभव असतात की जे आपण कधीच विसरू शकत नाही बापूंचे। त्यातलाच माझा म्हणजे 2019 महापुराच्या काळातला अनुभव आहे। मी सिस्टर म्हणून जॉब करते गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये। मी 2019 ग्रामीण रुग्णालय हातकणंगले इथे सिस्टर म्हणून होते। त्यावेळेला मी रोज कोल्हापूर ते हातकणंगले अपडाऊन करायचे, रोज बसनी ट्रेननी जात होते। पण 2019 ऑगस्ट 2019 खूप जोराचा पाऊस कोल्हापूरमध्ये झालेला, त्यावेळेला रेल्वे बंद झाली। मग रेल्वे नसल्यामुळं मग मी एसटीनं जायला लागले। एसटीनं जात असताना माझी 7 ऑगस्ट 2019 रोजी दुपारची शिफ्ट होती, आणि खूप म्हणजे खूपच पाऊस, भयानक पाऊस पडत होता त्यावेळेस कोल्हापूरमध्ये। मग माझे मिस्टरांचं आणि माझं चर्चा झाली की तुझी दुपारची शिफ्ट आहे, मग तू दुपार आणि नाईट दोन्ही शिफ्ट करून जर आलीस तर 2 दिवस तुला पुढं म्हणजे रिलॅक्स भेटेल, म्हणजे मग खूप पाऊस असेल तर तुला जावं लागणार नाही, घरी थोडं पण रिलॅक्स राहशील, टेन्शन नाही राहणार। तर मी म्हटलं ठीक आहे। मग म्हटलं माझी जी दुसरी कलीग होती तिला मी फोन केला की मी तुझी नाईट शिफ्ट करू का, तर ती म्हटली नाही मी काय नाही करणार, म्हटली मी माझी मी नाईट करणार, तुम्ही फक्त दुपार करा। मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे अजून एकीला मी विचारलं मला ॲडजस्ट करून देणार का, तर ती नाही म्हणाली। मग म्हटलं ठीक आहे, बापूंची इच्छा शेवटी, आपण दुपारच्या शिफ्टला जाऊया। म्हणून मग मी दुपारच्या शिफ्टला ड्युटीसाठी गेले। जाताना एसटीनं गेले, रेल्वे बंदच होत्या, त्यामुळे एसटीनं गेले, रिलॅक्समध्ये गेले, काही प्रॉब्लेम नव्हता। पण पाऊस मात्र खूपच पडत होता। मुलगा आणि मिस्टर घरी होते। मग मी ड्युटीवरती गेल्यानंतर सगळं व्यवस्थित चाललेलं, 5-6 वाजेपर्यंत सगळेजण चर्चा फक्त होती का अरे किती पाऊस पडायला लागला, कधीच एवढा पाऊस पडला नव्हता वगैरे। म्हणजे आमची ऑफिस ड्युटीवरती हॉस्पिटलमध्ये पण ही चर्चा होती। मग आमच्या इथे 108 ची ॲम्ब्युलन्स असते, जे पेशंट शिफ्ट ट्रान्सफर वगैरे करतात, म्हणजे जे सिरियस पेशंट असतात तेवढं हायर सेंटरला पाठवावं लागतात, ते पेशंट शिफ्ट करण्यासाठी 108 ची गाडी असते। मग त्यावेळेस एका पेशंटला शिफ्ट केलं तिथून 4 वाजता आमच्या इथून, मग त्याला कोल्हापूरला घेऊन आले। आणि जेव्हा ते 108 च्या ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स परत घेऊन आले 6-6:30 वाजता, आणि त्यावेळेस आले मला म्हटले की सिस्टर रस्ते पूर्ण बंद व्हायला लागलेत, हायवे पण कदाचित बंद करतील, आणि तुम्ही कोल्हापूरला कशा जाणार। मला खूपच टेन्शन आलं, आता काय करणार मी म्हटलं। मग आपल्याला त्यावेळेला फक्त एकच आठवतो, बापू। मग मी बापूला खूपच म्हणजे प्रार्थना केली, बापू मी आता कशी जाणार घरी, तू मला म्हणजे काही कर, खरं मला कोल्हापूरला जायचं आहे, कारण मी इथं अडकून पडले तर माझ्या घरामध्ये माझा मुलगा मिस्टर हे दोघंही आहेत, आणि ती घरात माझ्या दुसरी कोणी लेडीज नाही आहे, कोण करणार सगळं, आणि मला घरी जायचं, मी अडकले तर किती दिवस अडकेन काहीच माहिती नाही आहे। म्हणजे हायवे बंद झाला तर जाण्या येण्याचे मार्गच पूर्ण सगळे बंद। आणि 7 वाजता बरोबर एक पेशंट आला, रेल्वे स्टेशनवरती पडलेला होता तो, आणि त्याला खूप डोक्याला लागलेलं होतं, आणि त्याच्यासोबत कोणीही नातेवाईक नव्हते, अनोळखी होता तो, काही म्हणजे त्याचं सोबतच कोणी नव्हतं। तो आला, त्याला चेक केलं, डॉक्टरांनी बघितलं तो बेशुद्ध होता। मग डॉक्टर्स म्हणाले की नाही, ह्याला ट्रान्सफर करायला लागेल। मग आता ते सांगली रस्ता ऑलरेडी बंद झालेला होता, कोल्हापूर रोड अजून सुरू, म्हणजे थोडा सुरू आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या सोडतात आहेत। मिस्टरांचा माझा फोन झाला, मिस्टर मला म्हटले तुला न्यायला येऊ का, तर मी म्हटलं नाही, गाडी तुम्ही आणला ना, आपण सगळेजण अडकलो तर कसं करणार, त्यापेक्षा मी एकटी काहीतरी इकडे करू शकते, त्यामुळे तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही काही येऊ नका। मी त्यांना तसं सांगितलं, मी म्हटलं बघते। तर ते नेमका पेशंट आला त्यावेळेला, ते डॉक्टर्स म्हणले ह्याला रेफर करायला पाहिजे, 108 च्या गाडीसाठी कॉल केला, ते ड्रायव्हर आले, ते म्हणाले की आम्हाला गाड्या शटडाऊन करायला सांगितलं, आम्हाला गाड्या पुरातून घालायच्या नाही म्हणून सांगितल्या, त्यामुळे मी काही नेणार नाही। म्हटलं प्लीज दादा चला ना, तरी ते ऐकायला तयार नाही। मग मी परत बापूंना प्रार्थना की बापू प्लीज काहीतरी करा आणि जाऊया। मग ते शेवटी 7:20 ते कसे तरी ड्रायव्हर तयार झाले, ठीक आहे मी पेशंट घेऊन जातो म्हणून। आणि त्याच्यानंतर मग पण तोपर्यंत पुढचा प्रश्न मला की मला नाईटची स्टाफ आल्याशिवाय मी रिलीव्ह होऊ शकत नव्हते, की ती स्टाफ मला आल्यानंतर ती सोडली तरच मी पुढं, म्हणजे कारण मला सगळ्या पेशंटचा डिटेल्स तिला देऊन पुढं बाहेर पडता येत होतं। त्या दिवशी काही काय झालं काय माहीत, आणि नाईटची स्टाफ ती 8:00 ड्युटीच्या ऐवजी ती 7:30 आली, 7:30 आली, जिला मी रिक्वेस्ट करत होते की तू मला तुझी शिफ्ट दे,
पण ती शिफ्ट नाही दिली तिनं, पण ती मला साडेसातला सोडायला आली. साडेसातला तिनं मला आली पटकन 5 मिनिटात सगळी. मला म्हटली फक्त मला टोटल टेबल ओवर द्या, बाकी पेशंटचं माझं मी बघून घेते आणि तुम्ही निघा, काही प्रॉब्लेम नाही म्हटली. मी म्हटलं अंबदने बापूला इतकं हे केलं, थँक्स केलं. म्हटलं फक्त आता मी कोल्हापुरात व्यवस्थित माझी ॲम्ब्युलन्स पाठवून दे तेवढी तिकडे. आणि बापूनी मग त्यावेळेला पेशंटला घेऊन आम्ही कोल्हापुरात आलो. ॲम्ब्युलन्स फक्त मोठ्या गाड्या, ट्रक आणि ॲम्ब्युलन्स एवढंच सोडवत होते, बाकी कुठलीही गाडी हायवेवर पण सोडवत नव्हते. तेही पोलीस त्यांच्या अगदी एक एक गाडी स्लोली सोडत होते. त्यामुळे ॲम्ब्युलन्स सोडली. मला CPRच्या म्हणजे कोल्हापूरमधल्या CPR हॉस्पिटल आहे तिथे ॲम्ब्युलन्सनं सोडलं, पेशंटही सोडला. माझे मिस्टर मला तिथं न्यायला आले आणि आमचे ॲम्ब्युलन्स म्हणजे बापू माझ्याबरोबर मला ज्यानं मदत केली त्याचीही किती काळजी घेतात हे पुढं. म्हणजे की बापूनं ते ड्रायव्हर ते पेशंटला सोडून निघाले, त्यांचे ॲम्ब्युलन्स हायवेला तो पण बऱ्यापैकी हायवे बंद करत आणलेला होता. शेवटची ॲम्ब्युलन्स सोडली आणि हायवे टोटली बंद केला. तेही त्यांच्या घरी ड्रायव्हरही व्यवस्थित सुखरूप पोचले आणि मलाही बापूनं माझ्या घरी सुखरूप पोचवलं. अंबरने बापू नाथ समीर खरोखर तू असाच आमच्या पाठीशी सदैव राहा. खूप 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 अंबरने बापू राहा.